नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दशांश स्थान समजून घेतल्यानंतर आता आपण वळूया दशांश चिन्हाकडे। सर्वप्रथम दशांश चिन्ह म्हणजे नेमकं काय आणि त्याचा वापर कुठे केला जातो ते आपण समजून घेऊ। दशांश स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण केलेले असते। दशांश अपूर्णांकाचे संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर टिंब असा एक टिंब लिहितात, त्या टिंबाला दशांश चिन्ह असे म्हणतात। मित्रांनो, दशांश चिन्ह म्हणजे नेमकं काय तुमच्या लक्षात आलंय आता, त्याचा उपयोग आणि वापर कसा केला जातो तो बघा। 8.5 ÷ 10 अशा प्रकारे आपल्याला एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे, यालाच 8.5 असं आपण लिहू शकतो। आणि याचं वाचन करताना मित्रांनो, 8.5 किंवा 8.05 असं सुद्धा करता येतं। यासोबतच आता एक नमुना म्हणून आपण दुसरा अपूर्णांक घेऊया, तो आहे 7.6 याच लेखनाचं कसं करणार आहे। या ठिकाणी 8 देऊन आपण 8 लिहिलेले, इथे पूर्णांकाच्या ठिकाणी कुठलीही संख्या नाही आहे, त्या ठिकाणी आपण 0 घेऊया आणि हा जो 7 आहे हा 7 जागच्या जागी, याच वाचन आपण 0.7 किंवा 0.7 अशा पद्धतीने करू शकतो।